राज्याच्या तुलनेत औरंगाबाद जिल्हा परिषदेतील जलजीवन मिशन व सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाची परिस्थिती अत्यंत निराशाजनक असून त्यात तात्काळ सुधारणा करा, अन्यथा कारवाई करावी लागेल असा सूचक इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी पाणी पुरवठा विभागाच्या सर्व उपअभियंत्यांना दिला आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील जलजीवन मिशन व सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाबाबत नुकतीच मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपअभियंता यांची आढावा बैठक घेतली। या बैठकीत जलजीवन मिशन व सांडपाणी घनकचऱ्याचे डीआरपी अद्यापही पूर्ण झाले नसून त्यास तांत्रिक मान्यता अद्यापही उपअभियंत्यांकडून दिल्या गेलेल्या नाहीत किंवा त्याची तपासणी केलेली नाही, यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। पुढील आठवड्यात यामध्ये प्रगती दिसली पाहिजे, नसता मला ना इलाजाने कारवाई करावी लागेल। जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात जी कामे घेतली आहेत ती तात्काळ पूर्ण करा। यामध्ये जी गावे निवडली गेली आहेत त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करा। डीपीआर मध्ये तिथल्या काही उणीवा राहिल्यात का तेही तपासा, जेणेकरून डीपीआर हा परिपूर्ण होईल व त्या गावाला न्याय मिळेल। सर्व डीपीआर तात्काळ तपासून त्यास मान्यता द्या। पुढील आठवड्यात या कामात प्रगती दिसली पाहिजे असे निर्देश दिलेत।